शिवरायांच्या पुतळ्यावरून जोरदार राजकारण अजून सुद्धा सुरूच आहे. आता तर महत्वाच्या नेत्यांकडून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. तर गडकरींनीही यावरून भाजपला आता घरचा आहेर दिलाय. पाहुयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार आणि संजय राऊतांनी काय आरोप केलेत. जहां 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है. अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100% वो नहीं गिरता. आप मुंबई में देखो, कितना भी अच्छा काम करो, समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है. अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सरकारी सांगताय की त्याचं कारण महाराजांचा वेग असा असा होता, हे त्यांनी कारण सांगितलं. अनेक ठिकाणी महाराजांच्या चतुर्थीचे होते आहे, त्याची 18-7 साली उभारला, त्याला काही झालं नाही. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं, काही कोटी, ते बजेट कुठे गेलं आहे त्यांनाच माहिती. हा पुतळा फक्त 10-15 लाखातच बनवला, पण साधारण पुतळ्यावर 15-16 कोटीचं बजेट मंजूर झालं होतं.